पारनेर तालुक्यातील जवळे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमांना अटक करून कारवाई करा या मागणीसाठी पारनेर तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पारनेर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. सदर घटना माणुसकीला काळिंबा फासणारी आहे. मृत मुलीच्या मृतदेहाजवळ हत्येच्या वेळी वापरलेले अनेक पुरावे पोलिसांना मिळून आले. सदरची केस ही जलद गतीने न्यायालयात चालवण्यात यावी. आरोपींकडून पीडितेच्या कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रकार घडू नये यासाठी पीडितेच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे व कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी या मागण्यांसाठी पारनेर तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने महिला आघाडीच्या प्रमुख प्रियंका खिलारी, शहर प्रमुख ललिता आवटी, गणप्रमुख वर्षा खामकर, डॉक्टर पद्मजा पठारे, प्राजक्ता गाडगे, अलका खामकर, प्रीती परांडे, रोहिणी औटी, विद्या खामकर, ताराबाई वारे, पूनम खोडदे, संगीता भोसले, प्रमिला पावरा, वंदना पावरा, हेमा खोडदे आदींच्या उपस्थितीमध्ये पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना निवेदन देण्यात आले. एवढीच कळकळीची विनंती की परत आपल्या पण आपल्याला बहिणी असतील, मुली असतील, मुलींच्यावर मी एक महिला म्हणून असं सांगू इच्छिते की मुलींच्यावर असे अत्याचार व्हायला नाही पाहिजे. आणि जर अत्याचार होत असेल तर जे आरोपी आहेत ते सुटता कामा नये. ते जर सुटले कोणाच्या दबावाखाली जर त्यांना सोडून दिलं गेलं तर हे बरोबर नाही. कारण कसं आहे, आता हे चार आरोपी असतील, तीन आरोपी असतील, ते जर सुटले तर बाकीच्या मुलांना पण अजून प्रोत्साहन मिळेल. म्हणून शक्यतो यांना कडीची कडी शिक्षा व्हावी. बातमी प्रतिनिधी चंद्रकांत कदम, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.